श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल वरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू। उद्या आहे 12 नोव्हेंबर आणि वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दिवाळी आणि या दिवशी अमावस्या सुद्धा आहे। तर या अमावस्येला दिवाळीची अमावस्या किंवा दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण हा दिवाळी मानला जातो आणि हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते, त्यासोबतच गणपती बाप्पा सरस्वती त्याचप्रमाणे आपल्या लक्ष्मी मातेची सुद्धा ही पूजा केली जाते आणि त्यासोबतच अनेक उपाय आणि सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी केल्या जातात। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे। आंब्याच्या 11 पानांचा हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व ज्या काही अडचणी आहेत, पैशाच्या अडचणी असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, तर त्या सगळ्या दूर होतील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल। त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आंब्याची जी पानं आहेत तर त्यांना पूजेमध्ये अतिशय महत्व दिलं जातं। आंब्याच्या पानांशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते। बऱ्याच ठिकाणी पूजा जेव्हा असते किंवा त्या पूजेमध्ये आपण विड्यांची पानं जर नसतील तर मग आंब्याची पानंही वापरत असतो, इतकं महत्व या धार्मिक महत्व या आंब्याच्या पानांना दिलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे देवी देवता आहेत, त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, फुलं, पानं ही वापरली जातात। त्याचप्रमाणे आंब्याची पानं सुद्धा वापरली जातात आणि ही आंब्याची पानं जी आहेत तर ती शुभ सुद्धा मानली जातात आणि आंब्याची पानं ही जी आहेत तर ती लग्न सोहळा, गृहप्रवेश किंवा इतर कोणतंही शुभ कार्य असेल तर अशा पूजांमध्ये या आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय ही पूजा जी आहे तर ती अपूर्णच मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की आंबा हे हनुमानांचं आवडतं फळ आहे आणि कोणतीही पूजा करत असताना आंबा किंवा आंब्याची पानं जी आहेत तर ती वापरल्यामुळे हनुमानाची कृपा ही आपल्यावरती राहत असते आणि त्यामुळे आंब्याच्या पानांचा वापर हा करून आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। तर ज्या ठिकाणी आपण आंब्याचा पानांचा उपाय करत असतो तर त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावरती पडत नाही, आपल्या घरावरती पडत नाही, त्याचबरोबर वाईट शक्ती शुभ कार्यामध्ये अडथळा, विघ्न आणू शकत नाहीत असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळे शुभ कार्य जे आहे तर ते निर्विघ्नपणे सफलपणे पार पडत असतं आणि आपण केलेले जे शुभ कार्य, सेवा आणि उपाय जे आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त फळ हे देऊन जात असतात। पानांचा म्हणजे आंब्याच्या पानांचा जर आपण उपाय केला तर तणाव सुद्धा जो असतो तर तो सुद्धा दूर होतो आणि तणाव दूर करण्याचे जे घटक आहेत तर ते या आंब्याच्या पानांमध्ये असतात आणि त्यामुळे विचारांमध्ये सुद्धा शुद्धता ही आपल्या येत असते। त्याचबरोबर आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते सुद्धा सकारात्मक बनत असतं, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो। तर आपल्याला सुद्धा उद्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय आपल्या प्रत्येक घरामध्ये करायचा आहे। तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत किंवा मग तुम्ही 7 पानं घेतली तरीही चालतील। तर ही जी पानं आहेत तर ती सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत। आंब्याची पानं जी आहेत तर ती अतिशय पवित्र असतात आणि त्याचबरोबर तुम्हाला जी आहेत तर ती आंब्याची पानं स्वच्छ करून घ्यायची आहे। स्वच्छ करून घेतल्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे। धागा घेतल्यानंतर ही जी आंब्याची 11 पानं तुम्ही घेतलेली आहे तर त्याचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे। तोरण बनवल्यानंतर काय करायचं आहे तर प्रत्येक पानावरती तुम्हाला शुभचिन्ह ही काढायची आहेत। आता शुभचिन्ह म्हणजे काय तर स्वस्तिक आहे, ओम असेल, श्री असेल किंवा इतर कोणतंही जे शुभचिन्ह तुम्हाला माहिती असेल तर ते शुभचिन्ह तुम्हाला काढायचं आहे। हळद कुंकू जे आहे तर ते तुम्हाला मिक्स करायचं आहे, त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि या हळदी कुंकूमध्ये एका काडीने तुम्हाला पानांवरती ही शुभचिन्ह काढायचे आहेत। तर शुभचिन्ह ज्या वेळेला तुम्ही काढणार आहात तर जो गुळगुळीत भाग असतो तर त्यावरती तुम्हाला ही शुभचिन्ह काढायचे आहेत। आता हा जो उपाय आहे, आंब्याचं तोरण जे आहे तर ते तुम्ही सकाळपासून रात्री म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्ही हे आंब्याचं तोरण तुमच्या घरामध्ये केव्हाही बांधलं तरीही चालेल। दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे आंब्याचं तोरण तुमच्या घरावरती बांधायचं आहे। त्याचबरोबर बाहेर मार्केटमध्ये जे तोरणं मिळतात, जी आर्टिफिशियल तोरणं आपण बघत असतो, बऱ्याच प्रकारच्या डिझाईन्समध्ये आपण ही
आर्टिफिशियल तोरण पाहत असतो, तर हे ज्या वेळेला आपण आपल्या घरावरती लावत असतो तर त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला होत नाही. फक्त शोभा वाढवण्याचं काम ही तोरणं करत असतात. म्हणूनच हे तोरण लावल्यामुळे आपल्या घराला सर्व जे दोष आहेत, निगेटिव्हिटी आहे, अलक्ष्मी आहे, संपूर्णपणे या आंब्याच्या तोरणांमुळे बाहेर पडत असते आणि घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होऊन अखंड लक्ष्मीचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये राहत असतो. त्याचबरोबर अलक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरातून बाहेर जाते. त्याचप्रमाणे पहा, अमावस्या आहे, अमावस्या ही हा जो दिवस आहे तर त्या दिवशी जो वाईट शक्तींचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये आपल्यावरती पडत असतो आणि आपल्या कामांमध्ये किंवा आपल्या पूजेमध्ये विघ्न अडचण हा आणत असतो. आणि त्यामुळेच आपल्याला जर आपण आपल्या घरावरती आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं तर कोणत्याही प्रकारचं विघ्न, वाईट शक्तींचा प्रभाव सुद्धा आपल्या घरावरती पडत नाही आणि त्याचमुळे आपलं कार्य जे आहे तर ते सुद्धा निर्विघ्नपणे पार पडत असतं. त्याचप्रमाणे हा उपाय जो आहे तर तो दिवाळीला तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. जरी तुम्ही तुमच्या घरावरती कितीही प्रकारचे म्हणजे डिझायनर अगदी आर्टिफिशियल तोरण जरी लावलेले असतील तरी सुद्धा तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्हाला आवर्जून उद्या लावायचं आहे. जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली नाही तर मग तुम्ही अशोकाची पानं जी आहेत तर त्याचं तोरण बांधू शकता आणि हा उपाय केल्यामुळे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून नक्की करा. आता हे तोरण तुम्हाला कधी काढायचं आहे तर उद्या दिवाळी आहे तर उद्या तुम्ही हे तोरण लावल्यानंतर परवा दिवशी तुम्हाला सकाळी तोरण हे लगेचच काढून टाकायचं आहे. कारण सुकलेलं तोरण हे आपल्या घरामध्ये ठेवायचं नसतं किंवा आपल्या घरावरती ठेवायचं नसतं, त्यामुळे सुद्धा नकारात्मकता किंवा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करू शकते. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी तोरण जे आहे तर ते लगेचच काढून टाकायचं असतं. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.